नमस्कार. आज गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. दुर्दैवाने करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज पूर्ण भारत देश लॉकडाऊनमध्ये गेलेला आहे. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 21 दिवस. मित्रांनो, ही परिस्थिती थोडीशी भूतोना भविष्यती अशी म्हणता येईल. आणि अशा परिस्थितीमध्ये आपला नुसता आर्थिकच नाही तर मानसिक तोल सांभाळणंसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. स्टोरी शायरीच्या आमच्या या माध्यमातून आम्ही हे संपूर्ण 21 दिवस आपल्यासाठी रोज काही ना काही नवीन घेऊन येणार आहोत. मित्रांनो, संकटं खरं म्हणजे सांगून येत नाहीत, आणि सांगून येतात ती संकटं आपल्याला म्हणता येणार नाहीत. करोना जरी भारतात आज शिरलेला असला तरी तो पूर्ण जगामध्ये 2 महिन्यापासून अस्तित्वात आहे. त्याच्यामुळे याच्याविषयी काळजी काय घ्यायला पाहिजे, काय घ्यायला नको, हे आपल्याला बऱ्यापैकी चांगलं माहिती झालेलं आहे. आणि मला असं वाटतं हा एक फार मोठा आपल्यासाठी ॲडव्हान्टेज आहे. करोनासारखी आजची जी परिस्थिती आहे ती यापूर्वीही आपल्या देशाने अनुभवलेली आहे. तसं प्लेग असेल, चिकनगुनिया असेल, स्वाईन फ्लू असेल, त्याचबरोबर जी नैसर्गिक आपत्ती असते जसं पूर आहेत, वादळ आहेत, अतिवृष्टी आहे, दुष्काळ आहे, भूकंप आहे, आणि अशा या आपत्तीमध्ये वेळोवेळी आपण एकमेकांना साथ देत आलेलो आहोत. अशाच एका आपत्तीत सापडलेल्या व्यक्तीची एक कहाणी पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्कृत आपले आद्यकवी कुसुमाग्रज म्हणजेच V.V. शिरवाडकर यांनी त्यांच्या कणा या कवितेमध्ये मांडलेली आहे. मजा बघा, इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेली ही कविता आपण आजसुद्धा ती आजच्या परिस्थितीला तितकीच समर्पक वाटते. आणि म्हणूनच आज मी कणा या त्यांच्या कवितेचं काव्यवाचन करणार आहे. या कवितेत गोदावरी नदीच्या पुरामध्ये आपलं सर्वस्व गमावलेला एक तरुण कवीकडे येतो आणि त्यानंतर त्यांच्यात जे काही संभाषण होतं त्याची ही एक छोटीशी कहाणी आहे. मराठीतील प्रेरणादायी म्हणता येतील अशा काही कवितांमधली ही एक अग्रगणी अशी कविता निश्चितच आपल्याला म्हणावं लागेल. या कवितेच्या शेवटच्या 4 ओळी तर अतिशय संकटात सापडलेल्या अनेकांना धीर देणाऱ्या अशा आहेत. तर सादर करतोय कविता, तुम्ही फक्त लढ म्हणा. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसांवरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेरवाशिणी सारखी 4 भिंतीत नाचली, माहेरवाशिणी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला, पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा. मित्रांनो, काय जबरदस्त अशी ही कविता आणि आजच्या या करोनासारख्या संकटाला समर्पक अशी ही कविता. याच्या पाठीवर आपल्याला एकमेकांच्या हात ठेवायचा आहे, एकमेकांना धीर द्यायचा आहे, दुरून राहून का येणार, एकमेकांच्या मनांना आपल्याला आधार द्यायचा आहे. 21 दिवस लॉकडाऊनमध्ये काढणं पूर्ण देशाने ही दिसते तेवढी सोपी गोष्ट नाही. आपल्यासारखे त्यातल्या त्यात थोडेसे मिडल क्लास फॅमिलीमधले लोक
आपण 21 दिवस घरी राहू शकतो, आपले संसार चालू शकतात, पण जे हातावर पोट भरणारे जे लोक आहेत त्यांचं काय, हा फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे. आणि यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारातून धीर द्यायचा आहे आणि तुम्ही फक्त लढ म्हणा म्हणायचं आहे. पुन्हा भेटूयात अशाच काही काव्यवाचनासकट लवकरच. धन्यवाद.